श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK एंड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देगवे तांबुळे रस्त्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी खैराचं झाड कटरच्या सहाय्यानं तोडलं जात होतं त्याची वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा डेगवे इथं राहणाऱ्या शंकर देसाई या तरुणाला लागला त्यांनी तात्काळ गावकर मंडळी आणि वन विभागाला माहिती दिली यानंतर सावंतवाडी वन परिक्षेत्राची टीम तात्काळ दाखल झाली उपस्थित ग्रामस्थ वनाधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं महेश मोहन मालवणकर हा 29 वर्ष तळवडे इथं राहणारा तसेच तळवडेतीलच 20 वर्षांचा दौलत अशोक गोडकर या आरोपींसह सोबत आणलेल्या कटर मशीन बॅटरी तोड केलेल्या खैऱ्याच्या झाडाचा माल 2-चाकी गाडी हे देखील ताब्यात घेण्यात आले डेगवे ग्रामस्थांनी शासकीय जंगल संरक्षित करून टिकवून ठेवण्यामध्ये वन विभागाला वेळोवेळी सहकार्य करून मुलाचा वाटा उचललाय तसेच सजगतेबद्दल सावंतवाडी वन परिक्षेत्राचे अधिकारी मदन क्षीरसागर यांनी उपस्थित डेगवे ग्रामस्थ पदाधिकारी यांचे आभार मानले सहकार्य करणाऱ्या शंकर देसाई या तरुणाचा वन विभागाकडून बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला डेगवे गावचे सरपंच राजन देसाई माजी सरपंच मधुकर देसाई पोलीस पाटील अरविंद देसाई ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई शंकर देसाई ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते या कारवाईमध्ये पर्यावरण प्रेमी असलेले युनियन बँक शिरोडा शाखेचे बँक व्यवस्थापक अजिंक्य घोडगे यांनी देखील वन विभागाला मोलाचं सहकार्य केलं ही कारवाई उपवन संरक्षक सावंतवाडी एस नवकिशोर रेड्डी सहाय्यक वनरक्षक डॉक्टर सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर वनपाल प्रमोद सावंत पृथ्वीराज प्रताप वनरक्षक संतोष मोरे दत्तात्रय शिंदे अप्पासू राठोड सागर भोजने संग्राम पाटील डेगवे ग्रामस्थ पदाधिकारी यांनी पार पाडली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल